नमस्कार, स्वप्नास कुकबुक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि नवरात्रीचा आपला उद्याचा रंग आहे राखाडी। राखाडी रंग हा काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मधला आहे। आणि राखाडी रंगाचं वैशिष्ट्य म्हणजे तो तुम्हाला गौरव आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा आहे। राखाडी रंग हा संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे तो माणसाला व्यवहारिक आणि साधं राहण्यासाठी प्रेरणा देत असतो। तर आज आपण एक राखाडी रंगाची रेसिपी बघणार आहोत आणि तुमच्या मनात नक्कीच उत्सुकता असेल ना ही रेसिपी कुठली आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी एक कप तीळ घेतलेत, काळ्या रंगाचे तीळ आहेत। हे स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला आणि छान कोरडे करून ह्याला उन्हात वाळवून घ्यायचंय। आता हे वाळलेले तीळ आपण एका कढईमध्ये घालून ह्याला छानपैकी भाजून घेऊया। मंद आचेवर हे तीळ भाजायचेत आपल्याला। साधारण 5 ते 7 मिनटं भाजले की हे छान असे फुलतात। छान आपले तीळ भाजून झालेत। आता ह्याला एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि ह्याला गार करून घेऊया आपण। या ठिकाणी तीळ गार झाले। आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। यामध्ये 1/2 कप सुकं खोबरं, 1/2 कप मिल्क पावडर, 1/2 कप भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे, 1 कप ब्राउन शुगर, तुम्ही गूळ देखील घालू शकता याऐवजी, 2 वेलची, हे सगळं घालून आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे ह्याला। या ठिकाणी मस्त बारीक झाले आहे। एका भांड्यात काढूया आता हे सगळं मिश्रण। यामध्ये आता साजूक तूप घालायचं आहे आपल्याला। 3 ते 4 चमचे साधारण इथे मी तूप घालून घेतलंय। लाडू वळता येईल इतपत आपल्याला हे तूप घालायचंय। छान एकत्र करून घ्यायचंय हे तूप, सगळीकडे लागलं गेलं पाहिजे पिठाला। आता थोडासा गोळा घेऊन आपण छान लाडू वळून घेऊया याचा। आणि हा मस्त पौष्टिक असा आपला लाडू तयार झालाय। तर ही पौष्टिक रेसिपी तुम्ही देखील करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। काय मग, आवडली ना रेसिपी? नक्की करून बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया उद्याच्या अशाच मस्त रंगामध्ये आणि मस्त रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।